कोपरगाव तालुक्यामधील 29 ग्रामपंचायतीमध्ये 964 अर्जांपैकी शेवटच्या दिवशी 353 अर्ज मागे घेण्यात आले तर 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कोपरगाव तालुक्यामधील 29 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये एकूण वैध अर्ज 964, माघारी अर्ज 353, अंतिम उमेदवार 611, एकूण जागा 279 तर बिनविरोध जागा 7 अशी माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. कोपरगाव तालुक्यामधील 29 ग्रामपंचायतच्या उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेमध्ये उमेदवारी दाखल एकूण 975 अर्जांपैकी 11 अर्ज अवैध झाले असून एकूण शिल्लक 964 अर्जांपैकी 611 अंतिम उमेदवार रिंगणामध्ये असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. छाननी प्रक्रियावेळी राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे हजर होत्या. 23 डिसेंबर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणूक अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जेवरकुंभारी ग्रामपंचायत वॉर्ड नंबर 3 अनुसूचित जमाती महिला राखीवमधून पवार सुवर्ण सतीश, सांगवी भुसार ग्रामपंचायत वॉर्ड नंबर 1 अनुसूचित जमाती माळी दीपक नामदेव, अनुसूचित जमाती महिला राखीवमधून माळी सुनंदा भास्कर, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवमधून शिंदे वंदना नानासाहेब, वॉर्ड नंबर 2 अनुसूचित जाती महिला राखीवमधून मेहरखांब लहानुबाई पुंडलिक, वॉर्ड नंबर 3 सर्वसाधारणमधून कासार मोहन अशोक, सर्वसाधारण महिला राखीवमधून जाधव पुष्पा बाबासाहेब या सर्व उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज निर्धारित मुदतीमध्ये माघार घेतले. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत चिन्ह वाटप आणि अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदान शुक्रवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे. मतमोजणी सोमवारी 18 जानेवारी 2021 रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल अशी माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले. कोपरगाव तालुक्यामध्ये 29 ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. या 29 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 975 एवढे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. त्याच्यामध्ये छाननीमध्ये 11 नामनिर्देशन पत्र अवैध होऊन 964 अर्ज आपल्याकडे शिल्लक राहिले होते. आज त्यामध्ये माघारीची या ठिकाणी प्रोसेस पूर्ण झालेली असून एकूण 353 एवढे अर्ज माघारी झाले असून आता उर्वरित 29 ग्रामपंचायतीच्या 279 जागांसाठी 611 एवढे नामनिर्देशन पत्र आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे. या माघारी आणि प्रक्रियेमध्ये जेवरकुंभारी ग्रामपंचायतीमधील 1 जागा आणि सांगवी भुसार ग्रामपंचायतीमधील 6 जागा अशा एकूण 7 जागा बिनविरोध झालेल्या असून तालुक्यामध्ये एकही ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध झालेली नाही. सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणवरे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.